पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध कुंड पर्यटन स्थळ येथील श्री क्षेत्र कुंडमाऊली कलशारोहण सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला. मंगळवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 10 श्री दत्त देवस्थान देवगडचे महंत हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते माता मळगंगा देवीच्या मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांनी मळगंगा माता की जय असा एकच जयघोष केल्याने अवघा परिसर दुमदुमून गेला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अनिल हजारे हे उपस्थित होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त परायण महंत भास्करगिरे महाराज यांचे धाव घाली आई आता पाहत असे काही या अभंगावर निरूपण केले. देव प्रसन्न होणार असं वाटलं पाहिजे. एखादा मुलगा समजा इथं आला आई बरोबर, गर्दी झाली खूप, आई गेली दर्शनाला, मुलगा गेला इकडं, आईलाही कळेल ना यालाही कळेल ना आई कुठं आहे. तुका म्हणे बाळ माता चुकली या वनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठल. आई आपलं बाळ 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 आता एक घडलेला प्रसंग कारणच नाही उरलं. विज्ञान हे माणसाला खरोखरच तोंडात बोट घालायला लावते, कौतुक करायला लावत. तुमच्या मानगुटीवर बसून राहिलं ह्याच तुम्ही विसर पडता का मान. मानगुटीवर बसलेले जे विचार आहेत ते लक्षात घेतले पाहिजे आणि सर्वांचं कल्याण करणारे विचार त्याच्यातूनच प्राप्त होतात हेही लक्षात घेतलं पाहिजे. जय विठ्ठल झाल्यानंतर महंत भास्करगिरी महाराज यांचा व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचा सत्कार करण्यात आला. मंदिराच्या कामाच्या साठी तन मन आणि धनाने जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. प्रपंचातलं काहीच उपयोगात येत नाही. काय काय रिकामा हाताने येतो आणि रिकामा हाताने जातो, हाताशी का प्रपंचातलं काहीच उपयोगात येत नाही पण परमार्थातलं काहीच व्हायला जात नाही. सोबत राहतो ते व्हायला जाणार नाही. तसं ह्या मंदिर नंतर कलशारोहण कोनशिलेचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भास्करगिरी महाराजांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर निघोज परिसरातील भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी बोलताना काय म्हणालेत मळगंगा ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर शेठ कवाद पाहूयात. आनंदाचा दिवस म्हणजे 5 वर्षे आम्ही मंदिर बांधून तयार ठेवलो पण आज कलशरोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमासाठी माननीय जगाचे नेते अण्णासाहेब हजारे आणि गुरुदत्त चे देवगड यांचे परम भक्त भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते शुभ हस्ते यांच्या कलशरोहणाचा कार्यक्रम केला. सर्व ग्रामस्थ उपस्थित होते, सर्व आमचे ट्रस्टीचे सभासद उपस्थित होते, संचालक ट्रस्टी उपस्थित होते, सर्व गाव उपस्थित होते, भरगच आणि परिसरात ते सर्व वाड्या तोड्या गाव हे सर्व उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा भास्करगिरी महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम अतिसुंदर झाला. प्रसादाचा कार्यक्रम अतिसुंदर झाला. विशेष म्हणजे आम्ही न मागता जे कलशरोहणाला देणगी आली ती भव्य आणि दिव्य. 15-16 लाख रुपये आमचे ह्या 4-5 दिवसात आम्हाला न मागता सोखशीनी देणगी आली. त्याबद्दल आम्ही सर्व देणगीदाराचे हार्दिक अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज, निघोज.